सॅनिटायझर, मास्क, सेल्फ आयसोलेशन, सेल्फ क्वारंटाईन, होम क्वारंटाईन, सोशल डिस्टन्सिंग आणि शेवटी जनता कर्फ्यू व लॉकडाऊन्स, हे सर्व ऐकून तुम्हाला कळतच असेल की आपण आज कोरोना व्हायरसबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, आपण सर्व महाराष्ट्रात राहतो. तुम्हाला हा व्हायरसबद्दल काही अशा गोष्टी सांगतो ज्यामुळे तुम्हाला कळेल की आपण काळजी घेणे, सतर्क राहणे, घरातच राहणे हे किती महत्त्वाचं झालं आहे. सुरुवातीला क्विकली तुम्हाला मी सांगणार आहे की जगात काय झालं आहे आणि मग तुम्हाला मी सांगेन की महाराष्ट्रात काय सुरू आहे. या दोन्ही गोष्टींना जोडून पहा आणि ठरवा की आपण सर्वांनी किती जास्त प्रमाणात सतर्क राहणे, काळजी घेणे याची गरज आहे. आता ह्या क्षणापर्यंत जगभरात कोविड 19 353,681 केसेस पॉझिटिव्ह मिळाले आहेत, तर त्यातल्या 15,418 जणांचा मृत्यू झाला आहे. समजून घ्या, 15,418 जणांचा मृत्यू फक्त काही दिवसातच. आपल्या देशाची लोकसंख्याच 140 कोटी आहे मित्रांनो. यातल्या जवळपास सर्व मृत्यू ह्या मार्च महिन्याच्या जवळपास झाले आहेत, जेव्हा की ह्या सर्व देशात कोरोनाचा पसराव तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये होता. महत्त्वाचं म्हणजे ह्या सर्व देशात चायना, इटली, अमेरिका, स्पेन आणि इराण ह्या देशांची कथा तुम्हाला वेगळी सांगायची गरजच नाही, कारण तुम्हाला माहिती आहे तिथे काय परिस्थिती होती किंवा सध्या तिथे काय परिस्थिती आहे. मी फक्त एवढंच सांगेन की एकदा बघू तरी इटली आणि भारतात फरक काय. इटलीमध्ये आरोग्य सुविधासाठी जगात दुसरा नंबर येतो, तर भारताचा जगात 112 नंबर. इटलीची लोकसंख्या 6 कोटी, तर भारताची लोकसंख्या 140 कोटी. तर ह्या पुढचा विचार तुम्ही स्वतःच करायचा आहे. आता बघूया महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे. पुण्याच्या जवळ एक गाव आहे, गावाचं नाव वेल्हा. 87 जण क्वारंटीन आहेत, कारण गावात एक कोरोना पॉझिटिव्ह केस मिळाली आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेली ही गावातील 87 लोक. हे असं का होतं? कारण हा व्हायरस खूप वेगाने पसरतो. आजची काय परिस्थिती आहे ते पण बघूया. भारतात कोरोना पॉझिटिव्ह केसेस 480 वर गेले आहेत आणि महाराष्ट्रातच ह्यापैकी 95 जास्त केसेस झाले आहेत. वेळ अजून आपल्या हातात आहे मित्रांनो, आपल्या यंत्रणा अजून सज्ज आहेत, आपलं सरकार काळजी घेत आहे, म्हणजेच ब्लॉकडाऊन आणि कर्फ्यू करत आहे. आपण स्वतः होऊन काळजी घेणे आवश्यक आहे. पंतप्रधानांना जर सांगावं लागत असेल की लोक लॉकडाऊनला सिरियसली घेत नाही आहेत, तर तुम्हीच विचार करा आपण काय करायला पाहिजे. विचार करा, कोरोना व्हायरस जेव्हा की इतर व्हायरसच्या 10 वेगाने वाढतो, जर का तो भारतात किंवा महाराष्ट्रात स्टेज 3 किंवा 4 पोचला, तर मित्रांनो आपल्याला जगभरातील ट्रेंड असं सुचवितात की आपल्याकडे हॉस्पिटल्ससुद्धा कमी पडतील. म्हणूनच मी सांगतो की कृपया करून ब्लॉकडाऊन्सचं पालन करा, कर्फ्यू पाळा, घरातून बाहेर पडू नका, लोकांशी भौतिक संपर्क कमी करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि शेवटी कोरोनाला घाबरू नका, कारण आपल्याला पॉझिटिव्ह राहून कोरोनाशी लढायचं आहे. त्यासाठी काय करायचं? तर फक्त घरी बसायचं, म्हणजेच काहीच करायचं नाही, घरी बसायचं. आशा करतो की तुम्ही शासनाने दिलेल्या सर्व ॲडवायझरीजचं पालन कराल आणि स्वतःची काळजी घ्याल. धन्यवाद मित्रांनो.